सदस्य अतुक बेंडके। अध्यक्ष महोदय जरा एक मिनट जरा अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पाच्या भाषणावर बोलण्यासाठी इथे उभा आहे। मी आदरणीय अजित दादांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो की त्यांनी अत्यंत सुंदर असा अर्थसंकल्प सादर केला। मी ज्या मतदारसंघातून येतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे। आमचा जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे। तिथे जीएमआरटीचा केंद्राचा प्रकल्प असल्यामुळं औद्योगिकीकरण होऊ शकत नाही। पर्यटन विकासामध्ये अत्यंत चांगली आता गती घेत आहे। पण त्याचबरोबर आमचा जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र आहे। या महाराष्ट्रामध्ये जिथं बऱ्याच ठिकाणी बिबट आढळून येतात पण जुन्नर तालुक्यामध्ये त्याची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे। फॉरेस्टचा ऑफिशियल काउंट जवळपास 350 बिबटे आमच्या तालुक्यामध्ये आहेत। प्रत्येक गावात मळ्यात वाड्यात शिवारात सगळीकडे हा बिबट प्राणी आढळून येतोय आणि त्याच्यामुळं बिबट विरुद्ध मानव असा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळतोय। गेले 10 वर्षामध्ये जवळपास 200 लोक मृत पावलेले आहेत। 350 वरून जास्त लोक जखमी झालेले आहेत आणि याच्यामध्ये अत्यंत खेदाची बाब अशी आहे की बिबट हा लहान मुलांवर अटॅक करतो। आणि मग विचार करा, एखाद्या कुटुंबातला लहान मुलगा जर तो गेला तर ती भावना त्या कुटुंबाची आणि त्या गावाची कशी होत असेल। पण अशा या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट सफारी व्हावी याच्याकरता अनेक वर्षापासून जुन्नर तालुक्यातले आम्ही लोक मागणी करत आहोत। मी दादांचा आभार मानतो की त्यांनी पुणे विभागासाठी बिबट सफारीची या अर्थसंकल्पात घोषणा केली। पण नैसर्गिक न्याय म्हणून जुन्नर तालुक्यामध्येच ही बिबट सफारी व्हावी अशी माझी ठामपणाने तिथे मागणी आहे। मी त्याचबरोबर आपल्या आमच्या तालुक्यामध्ये अष्टविनायक असेल, शिवनेरी विकास असेल, जलसंपदा असेल, रस्ते असेल यासाठी अनेक चांगल्या प्रकारचं कामं या महाविकास आघाडी सरकारने केलं, त्याच्याबद्दल मी आभार मानतो। पण या महाविकास आघाडी सरकारने जो पुढे बिबट सफारीचा जो प्रकल्प पुणे विभागात दिलाय तो जुन्नर तालुक्यामध्येच व्हायला पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे। जय शिवराय।